आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, रेल्वेचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर मानला जातो, त्यातच भारतीय रेल्वे प्रवाशांना सतत वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देत असते. यातच आता भारतीय रेल्वेने एक नवे पाऊल उचलले आहे. चालत्या रेल्वेत प्रवाशांची तिकीट तपासणी करून वेळ प्रसंगी दंडाच्या पावत्या फाडणारे तिकीट तपासणी सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या हातात आता पावती बुक ऐवजी HHT यंत्र येणार आहे, म्हणजेच हँड हेल्ड टर्मिनल यंत्र. पुणे रेल्वे विभागात HHT वितरण सुरू देखील झाले आहे. यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, कारण तिकीट कन्फर्म करण्यासाठी प्रवाशांना आता त्रास होणार नाही. यामुळे प्रवाशांना चालत्या गाडीतच रेल्वे तिकीट मिळणार आहे. एवढेच नाही तर धावत्या रेल्वेमध्ये वेटिंग अथवा RAC तिकीट कन्फर्म करण्यासाठी TTला विनंती देखील करावी लागणार नाही. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे रेल्वेचे वेटिंग विंडो तिकीट आणि RAC तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे HHT यंत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन सिस्टीमद्वारे रेल्वेच्या सर्व्हरला लिंक असतील. चालत्या गाडीत एखादी सीट रिकामी असेल तर त्याची नोंद या HHT यंत्रामध्ये केली जाईल. रेल्वे गाडीतच प्रवाशांच्या मागणीनुसार कन्फर्म तिकीट दिले जाईल. बऱ्याच वेळा TC ला पैसे देऊन काही प्रवासी विना रिझर्वेशन तिकीट प्रवास करतात, त्यामुळे वेटिंग मधील प्रवाशांना सीट देखील मिळत नाही. मात्र आता या रेल्वेच्या नवीन HHT प्रणालीमुळे यावर मोठा आळा बसणार आहे. व तसेच या HHT मशीनच्या मदतीने TC कोणत्या रेल्वे स्टेशनवरून आरक्षित म्हणजे रिझर्वेशन तिकीट उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देखील देणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना आरक्षित तिकीट बुक करता येणार असल्याने त्याची होणारी गैरसोय टळणार आहे आणि प्रवाशांना रेल्वेने प्रवास करताना मोठा दिलासा मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.